नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीचे फोडणीचे वरण। चला तर मग आपण झटपट त्याची साहित्य बघून घेऊया। भिजवून घेतलेली मुगाची डाळ, फोडणीसाठी इथे हिंग, राई, जिरं, हळद, मीठ, तसेच उभा चिरून घेतलेला टमॅटो, कढीपत्त्याची पाने, मिरच्या आणि वाटून घेतलेले लसूण। लसूण हा फ्रेशच वाटून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। तर चला आपण बघूया कसे बनवायचे फोडणीचे वरण। आपल्याला कुकरमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं असं वाटलं की थोडा गॅस कमी करून आपण फोडणी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। राई जिरे टाकून आपण तडतडून घेतलं आहे, चांगलं खमंग तडतडून द्यायचं, त्याच्यामुळे फोडणी एकदम छान बसते आणि स्वादी राईचा आणि जिऱ्याचा खूप छान येतो डाळीला। कढीपत्त्याची पाने, वाटून घेतलेला लसूण, मिरच्या आणि हिंग हे सर्व टाकून आपण छान खमंग फोडणी बनवून घेणार आहोत। यामध्ये चिरून घेतलेला टमॅटो टाकूया। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्ये हळद आणि मीठ टाकूया। सर्व साहित्य टाकून आपण एकजीव करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकूया। मुगाची डाळ टाकून घेतली आहे आपण आणि एकत्र करून घेतली आहे। पाणी टाकून आपण ही शिजवून घेणार आहोत। मुगाची डाळ पटकन शिजते आणि ती मंद आचेवर शिजवायची, त्याच्यामध्ये छान एकजीव होऊन शिजते। त्याच्यामुळे पाणी खूप जास्त नाही ठेवायचं, थोडासाच ठेवायचा आणि ती चांगली शिजवून घ्यायची। ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलं आहे। आता ह्याला मंद आचेवरती 2 ते 3 शिट्यामध्ये शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली मुगाची डाळ छान शिजून झाली आहे। मुगाची डाळ शिजताना थोडी घट्ट होते, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही एखादी उकाळी घ्यायची, म्हणजे ती छान तुम्हाला जशी घट्ट, जशी पातळ, जशी हवी आहे ना तशी बनवता येते। यामध्ये आपण पाणी टाकून घेतलं आहे, आता त्याला एक छान उकाळी देऊया। तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान उकाळी आली आहे। ह्यामध्ये मी आता मगाशी साहित्यामध्ये सांगायला विसरून गेली, वरतून कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायची आहे आपल्याला। ह्यामध्ये मी साहित्य सांगताना कसुरी मेथी आणि कोथिंबीर सांगायला तुम्हाला विसरली, ती आता आपण वरतून टाकून घेऊया। कसुरी मेथी टाकली आहे। कसुरी मेथी हातावरती चुरून टाकायची, त्याचा फ्लेवर खूप छान येतो डाळीला। कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आपली डाळ तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप झटपट रेसिपी होती ही आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो डाळीला। तर तुम्ही नक्की घरी प्रयत्न करून ट्राय करून बघा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।